नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील मान्सूनच्या प्रगतीविषयी आपण अंदाज व्यक्त करणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता पालघरपर्यंत आलेला मान्सून आज त्याच ठिकाणी थांबलेलं आहे मान्सूनची फारशी प्रगती आज झालेली नाही महाराष्ट्रामधील एकूण पावसाच्या परिस्थितीचा आपण अंदाज घेणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की अरबी समुद्राच्या अगदी केरळपासून मुंबईच्या किनारपट्टीपर्यंत अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसं वातावरण तयार होत आहे मात्र महाराष्ट्रातील म्हणजे खास करून रत्नागिरीपासून जे सिंधुदुर्गपासून जवळपास मुंबईपर्यंत अरबी समुद्रात जरी वातावरण असलं तरी किनारपट्टी भागात मात्र पावसाचा प्रभाव कमी झाला आहे सध्या या इमेजचं बारकाने महाराष्ट्रापोरचं निरीक्षण केलं तर केवळ रत्नागिरीमध्ये पावसाची परिस्थिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भाच्या उत्तरी भागामध्ये थोडं पावसाचं क्षेत्र आहे तसा पावसाचा जोर महाराष्ट्रात आज कमी आहे आज नेमकी महाराष्ट्रामध्ये कुठे पावसाची परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेऊया सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिणेला थोडं पावसाचं वातावरण आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि सांगली कोल्हापूर सातारा पुणे या ठिकाणी मान्सून आला असला तरी आज पावसाची परिस्थिती या ठिकाणी नाही आहे मात्र आपण याच्याविरुद्ध बघितलं तर अगदी केरळपासून रत्नागिरीपर्यंत अरबी समुद्रात मोठं पावसाचं क्षेत्र आहे त्यामुळे रात्री पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे आपण बघू शकता बीड जिल्ह्यामध्ये थोडं पावसाचं क्षेत्र उत्तरेकडील भागांमध्ये आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबादचा पश्चिमी भाग बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणी भागामध्ये आणि थोड्या प्रमाणात वाशिममध्ये पावसाची परिस्थिती आहे अकोला अमरावतीमध्ये केवळ अमरावतीच्या दक्षिणी पट्ट्यात आणि यवतमाळच्या उत्तरेच्या भागात थोडं यवतमाळ अमरावतीच्या सीमेवर पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की नागपूरच्या उत्तरेला थोडं पावसाचं वातावरण आहे सर्वात मोठं पावसाचं क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये सरकण्याची शक्यता रात्री आहे एकूण ही पावसाची परिस्थिती सध्या आहे आज आपण पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज बघणार आहोत आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की आज कोकण किनारपट्टीला दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र आपण बघू शकता की रात्री पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रामध्ये पावसाचं क्षेत्र आहे उद्या मात्र किनारपट्टी भागात हलक्या पावसाचे सरी होतील केवळ सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र आणि गोव्यामध्ये पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा उत्तरेकडील भागात म्हणजे औरंगाबाद जालना नांदेड बीड वाशिम हिंगोलीमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे थोडं बुलढाणा अकोल्यामध्येही पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे मात्र पूर्व विदर्भात पावसात जोर उद्या कमी राहील उत्तर कोकणामध्येही पावसाचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर कमी राहण्याची शक्यता आहे यू इंडेक्स मॉडेलनुसार आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की केवळ कोकण किनारपट्टीला के आणि विदर्भात पावसाची परिस्थिती उद्या दाखवण्यात आलेली आहे की तेरा चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत पावसाचं क्षेत्र थोडं कमी होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे एकूणच भारतात पावसाचं क्षेत्र कमी होणार आहे मात्र सोळा सतरा तारखेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे आपण पुढील तीन दिवसाचा या मॉडेलनुसार अंदाज बघणार आहोत आज महाराष्ट्रात दुपारनंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव औरंगाबाद बुलढाणा आणि जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे काही भागात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं होतं नगर बीडमध्येही पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे या मॉडेलनुसार आपण बघू शकता की कोकण किनारपट्टीला सकाळी काही पावसाच्या सरी झाल्या परंतु दुपारनंतर पावसाचं वातावरण बदललं मात्र रात्री पुन्हा कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता रात्री आणि उद्या सकाळी देखील कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उद्या देखील दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातच खास करून धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकूणच पावसाचा प्रभाव उद्या कमी होण्याची शक्यता आहे थोडा नांदेड आणि परभणी वासी हिंगोली पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण दुपारनंतर निर्माण होण्याची शक्यता आहे पुढे देखील चौदा पंधरा तारखेला पावसाचा प्रभाव थोडा कमी होईल मात्र विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील पंधरा तारखेला उशिरा रात्री पावसाचा जोर वाढेल आणि सोलापूर दक्षिण त्याचबरोबर विदर्भात पावसाचा जोर निर्माण होण्याची शक्यता रात्री उशिरा आहे आपण बघू शकता लातूर उस्मानाबाद नांदेड हे सोळा तारखेपासून म्हणजे पंधरा तारखेला रात्रीपासून जोरदार पावसाचं क्षेत्र पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे एकवीस तारखेपर्यंत कुठलाही कमीदाब किंवा वादळी परिस्थिती अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात तयार होत नसल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढत नाही आहे कारण पावसाचं प्रमाण वाढण्याकरतासुद्धा कमीदाबाची स्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु विरळ स्वरूपात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे सकाळचा व्हिडिओ हा पाच दिवसाचा असणार आहे तर संध्याकाळचा व्हिडिओ हा चोवीस तासाचा असणार आहे त्यामुळे आपल्याला अचूक अंदाज सांगता येईल आणि र प्रत्येक रविवारी साप्ताहिक हवामान अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करू जेव्हा जेव्हा पुढील काही कालावधीत पावसाची परिस्थिती निर्माण होणार असेल त्याचाही आपण अंदाज देणार आहोत त्या महाराष्ट्रात उद्यापासून काही विभागात पावसाची परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे परंतु मान्सून यामुळे थोडा रखडेल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बरीराज